महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र आलंय. त्यावर हे पत्र म्हणजे राजकीय आरोपांची पातळी किती खाली चालली आहे याचं उदाहरण असल्याची प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली आहे. पत्रातली भाषा अश्लील आणि क्लेशदायक असल्याचं सांगताना महापौरांना अश्रू अनावर झाले. पत्रात त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 40 वर्ष चारित्र जपलंय मात्र पत्रातून ज्या पद्धतीनं धमकी देण्यात आली ही विकृत वृत्ती आहे. विजेंद्र म्हात्रे या उरणच्या वकिलानं पत्र पाठवल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. ज्या पद्धतीने लिहिलं गेलंय कुटुंबातल्या प्रत्येक नवऱ्यासहित मुलासहित मारून टाकू, त्यांना गोळ्या घालू, तुम्हाला मारून टाकू आणि या अवयांचं तुमची विटंबना करू, काही झालं तरी मला चालेल पण माझ्या कुटुंबाला मात्र कोणी धक्का लावण्याचा विचार जरी केला तरी सहन करणार नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे